हेलो फ्रेंड, टुडे वी स्टार्ट एम्पलीट्यूड ऑफ रिजल्टेंट वेव प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स। ओके, या ठिकाणी दोन वेव आहेत। आतापर्यंत आपण काय बघितलं, तो सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स ही डायग्रामेटिकली आणि थेरॉटिकली आपण बघितली। आता याच वेव्हचं आपण मॅथमॅटिकली कसे बघायचं ते आपण पाहणार आहोत याच्यामध्ये। त्यामुळे आपलं हेडिंग काय आहे, एम्पलीट्यूड ऑफ रिजल्टंट वेव प्रोड्यूस। रिजल्टंट वेव केव्हा प्रोड्यूस झाली, ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स। ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स, आता इथं टू वेव्स म्हटल्यानंतर टू वेव्सचे दोन इक्वेशन येतील। तर कन्सिडर टू वेव्स हॅव्हिंग सेम फ्रिक्वन्सी। आपण दोन वेव घेऊ, त्यांची फ्रिक्वन्सी कशी आहे, सेम। म्हणजे एकाची फ्रिक्वन्सी एन वन, दुसऱ्याची एन टू असं घ्यायची गरज नाही, दोन्हीची फ्रिक्वन्सी सेम, बट डिफरंट एम्पलीट्यूड। बट डिफरंट एम्पलीट्यूड ए वन अँड ए टू। लेट द वेव्स डिफर बाय अ फेज ऑफ फाय। दोन वेव मध्ये फेज डिफरन्स किती आहे, फायचा। त्याच्यामुळं द डिस्प्लेसमेंट ऑफ इच वेव ऍट एक्स इज इक्वल टू झिरो इज। आता या डिस्प्लेसमेंट दोन वेवचे दोन वेव आहेत, दोन वेव मध्ये फेज डिफरन्स किती आहे, फाय। अशा दोन वेव मध्ये फेज डिफरन्स फाय असलेल्या वेव मधचं आपण डिस्प्लेसमेंट काढणार आहोत ऍट एक्स इक्वल टू झिरो। देर आर टू इक्वेशन। डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट वेव इज वाय वन इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी। वाय वन इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, दिस इज द इक्वेशन नंबर वन। इक्वेशन नंबर वन। सेकंड इक्वेशन, डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड इक्वेशन इज y2 इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय। ओमेगा टी प्लस फाय, दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड। ओके, तर या दोन वेव मध्ये काय आहे फेज डिफरन्स, दिस टू वेव्स हॅव फेज डिफरन्स ऑफ फाय। देअरफोर फर्स्ट इक्वेशन इज y1 इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी अँड y2 इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय। दिस आर द टू इक्वेशन ऑफ टू वेव्स। ओके, दिस टू वेव्स सुपर इम्पोज टू इच अदर अँड अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपर पोझिशन वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू। वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू, दिस इज इक्वेशन नंबर थ्री। ओके, तर आपल्याला वाय वन ची किंमत माहित आहे, वाय टू ची माहित आहे, तर पुट द व्हॅल्यूज ऑफ वाय वन अँड वाय टू इन इक्वेशन थ्री। इन इक्वेशन थ्री वी गेट वाय इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी, दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय वन, प्लस ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय। ओमेगा टी प्लस फाय, इज आर द व्हॅल्यूज ऑफ वाय वन अँड वाय टू। ओके, आता तो ए टू आहे, सेकंड जी टर्म आहे ते साईन ओमेगा टी प्लस फाय आहे, तर त्या टर्मला आपण एक्सपांड करू, काय होईल मग, या ठिकाणी साईन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करू, काय होईल मग, वाय इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी प्लस ए टू, आणि ब्रॅकेटला एक्सपांड केल्यावर काय होईल, साईन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साईन। ओके, आता आपण एक्सपांड केल्यानंतर ए टू न मल्टीप्लाय करू ब्रॅकेटला, म्हणजे काय होईल, वाय इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी प्लस ए टू साईन ओमेगा टी कॉस फाय प्लस ए टू कॉस ओमेगा टी साईन। ए टू न आपण पूर्ण ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं। आता याच्यामध्ये जे नवीन इक्वेशन मिळालं आपल्याला, त्या इक्वेशन मध्ये फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म या दोन्ही इक्वेशन मध्ये साईन ओमेगा टी कॉमन आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, या दोन टर्म मधला साईन ओमेगा टी कॉमन काढू, म्हणजे काय फॉर्म्युला होईल आपला, वाय इज इक्वल टू ए वन प्लस ए टू कॉस फाय इन टू साईन ओमेगा टी। बरोबर आहे, पहिल्या टर्म मध्ये साईन ओमेगा टी केल्यामुळे काय होतं, ए वन प्लस ए टू कॉस फाय इन टू साईन ओमेगा टी, आणि सेकंड टर्म कोणती आपली या ठिकाणी, ए टू साईन फाय कॉस ओमेगा टी, ए टू साईन फाय कॉस ओमेगा टी, दिस इज द इक्वेशन नंबर फोर। दिस इज द इक्वेशन नंबर फोर। ओके, आता जी पहिली ब्रॅकेट आहे कोणती, ए वन प्लस ए टू कॉस फाय, ए वन प्लस ए टू कॉस फाय, यासाठी आपण एक व्हॅल्यू पुट करू, दॅट्स कॉल्ड एज ए कॉस थीटा। म्हणजे आपण काय लिहू शकतो, पुट ए कॉस थीटा इज इक्वल टू ए वन प्लस ए टू कॉस फाय, दिस इज द इक्वेशन नंबर फोर, सॉरी दिस इज इक्वेशन नंबर फाईव्ह। इक्वेशन नंबर फाईव्ह, आणि ए साईन फाय आहे, तर ए साईन फाय साठी आपण काय ठेवू शकतो, सॉरी ए टू साईन फाय साठी आपण काय ठेवू शकतो, ए टू साईन फाय इज इक्वल टू काय पुट करायचं, ए साईन थीटा।
म्हणजे आपण असं म्हणू शकतो पुट ए कॉस थीटा इज इक्वल टू दिस ब्रॅकेट दॅट्स कॉल्ड ए वन प्लस ए टू कॉस फाय अँड ए साइन थीटा इज इक्वल टू ए टू साइन फाय. दिस इज द इक्वेशन नंबर सिक्स. इक्वेशन नंबर सिक्स. आता ह्या दोन इक्वेशन मिळाले आपल्या इक्वेशन फाईव्ह आणि इक्वेशन सिक्स. या दोन्ही व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशन मध्ये ठेवू इक्वेशन नंबर फोर मध्ये. तर काय होईल, वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू ती ब्रॅकेट साठी ए कॉस थीटा, वाय इज इक्वल टू ब्रॅकेट साठी आपण काय ठेवत आहोत ए कॉस थीटा इंटू साइन ओमेगा टी, ए कॉस थीटा इंटू साइन ओमेगा टी प्लस ए टू साइन फाय साठी आपण काय ठेवला होता ए साइन थीटा इंटू कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. आता या वर ह्या इक्वेशन मध्ये आपल्यामध्ये ए कॉमन आहे दोन्ही टर्म मध्ये, पहा दोन्ही टर्म मध्ये ए कॉमन आहे तो कॉमन काढू. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी कॉस थीटा, साइन ओमेगा टी कॉस थीटा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन थीटा, कॉस ओमेगा टी इंटू साइन थीटा. आणि ही ब्रॅकेट आपल्याला फॉर्म्युला आठवतो कोणता, साइन ए प्लस बी चा. म्हणजे काय होईल, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थीटा, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थीटा. दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ओके, दिस इक्वेशन ऑफ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. व्हेन टू ऑर मोर वेव्स सुपर इम्पोज इच अदर द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. आणि इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटचा आपण एक सुपरपोजिशन केल्यानंतर आपल्याला जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळालं दॅट इज वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस थीटा, ओमेगा टी प्लस थीटा. ओके, नाउ टू फाइंड रिझल्टंट एम्प्लीट्यूड, टू फाइंड रिझल्टंट एम्प्लीट्यूड ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू व्ह्यूज. फ्रॉम इक्वेशन फाइव अँड इक्वेशन सिक्स वी नो ए कॉस थीटा इज इक्वल टू ए वन प्लस ए टू कॉस फाय अँड ए साइन थीटा इज इक्वल टू ए टू साइन फाय. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन फाइव अँड इक्वेशन सिक्स, दोन्ही इक्वेशनची स्क्वेअरिंग करायची आणि त्यांची ऍडिशन करायची. काय होईल, लेफ्ट हँड साइड पाहू आपण. पहिल्या इक्वेशन लेफ्ट हँड साइड काय आहे, ए कॉस थीटा, दुसऱ्याचे काय आहे ए साइन थीटा. स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू पहिली ब्रॅकेट काय आहे ए वन प्लस ए टू कॉस फाय ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ए टू साइन फाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर आपण स्क्वेअरिंग केली इक्वेशन फाईव्ह आणि इक्वेशन सिक्सची आणि त्याची ऍडिशन केली. फ्रॉम दिस लेफ्ट हँड साइड ए स्क्वेअर इज कॉमन, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट काय, ए स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू. आता या ब्रॅकेटची आपण स्क्वेअरिंग करू. ओके, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला युज करू. म्हणजे काय होईल, ए वन स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू कॉस फाय प्लस ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस ए टू स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हे झालं ब्रॅकेटचं आपलं फॉर्म्युला युज केला आपण. त्यानंतर पुढे काय आहे, ए टू साइन फायचा स्क्वेअर, म्हणजे काय होईल ए टू स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय, साइन स्क्वेअर फाय. ओके, आता इथे पाहिलं लेफ्ट हँड साइडला कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, ते इज इक्वल टू वन. म्हणजे काय राहतं लेफ्ट हँड साइडला, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू इंटू कॉस फाय प्लस, आता या लास्ट टर्म मध्ये पहा काय कॉमन निघतो, ए टू स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये काय राहते, कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय, कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर. पुन्हा या ब्रॅकेटची किंमत किती ठेवू शकतो आपण, वन. बरोबर आहे, त्या ब्रॅकेटची किंमत किती ठेवू शकतो आपण, वन कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय किंवा साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय सारखंच. ओके, त्याच्यामुळे काय क्वेश्चन आपलं, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू इंटू कॉस फाय प्लस ए टू स्क्वेअर. ओके, आता याच्यावर आपला काय करायचं, आता स्क्वेअर रूट काढायचा. स्क्वेअर रूट काढल्यावर काय मिळेल पहा, ए इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट किंवा अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ट्वाइस ए वन ए टू इंटू कॉस फाय प्लस ए टू स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट एम्प्लीट्यूड. काय रिझल्ट आहे आपल्याला, आपलं पहा ए इज इक्वल टू अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ए ट्वाइस ए वन ए टू इंटू कॉस फाय प्लस ए टू स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट एम्प्लीट्यूड. ओके, आता आपण काही स्पेशल केसेस बघू याच्यामध्ये, स्पेशल केसेस. केस नंबर वन,
समजा दोन वेव सेम फेज मध्ये असतील, सेम फेज म्हणजे फेज डिफरन्स झिरो. व्हेन स्पेशल केस वन काय सांगायचं, व्हेन टू वेव्स आर इन सेम फेज दॅट इज फाय इज इक्वल टू झिरो अँड पुट दिस व्हॅल्यू ऑफ फाय इन रिझल्ट एम्प्लिट्यूड. काय होईल पिक्चर आपण तयार होईल, मग ए इज इक्वल टू अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ट्वाईस ए वन ए टू इन टू कॉस फाय. कॉस फाय ची किंमत किती आहे, फाय ची किंमत इथं झिरो म्हणजे काय, कॉस झिरो प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर. त्याच्यामध्ये काय होईल पुन्हा ए इज इक्वल टू कॉस फाय, कॉस झिरो ची किंमत किती असते वन, ती आपण किंमत पुट केल्यावर काय इक्वेशन आपण तयार होईल, ए इज इक्वल टू अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ट्वाईस ए वन ए टू प्लस ए टू स्क्वेअर. ओके, आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे, ए वन प्लस ए टू ब्रॅकेट चा स्क्वेअर. देअरफोर ए इज इक्वल टू अंडर रूट इन ब्रॅकेट ए वन प्लस ए टू ब्रॅकेट चा स्क्वेअर. आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर कॅन्सल झाले तर काय, ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए वन प्लस ए टू, ए वन प्लस ए टू. ओके, समजा दोन्ही वेव्हचे अँप्लिट्यूड सेम आहे, द टू वेव्ह हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड दॅट इज ए वन इज इक्वल टू ए टू इज इक्वल टू ए, म्हणजे आपलं रिझल्टन अँप्लिट्यूड काय मिळेल, टॉईस ए. रिझल्ट अँप्लिट्यूड इज इक्वल टू टॉईस. ओके, दिस इज द केस वन. आता केस टू काय आहे, व्हेन टू वेव्स आर इन आउट ऑफ फेज. दोन वेव्स जर आउट ऑफ फेज असेल दॅट इज फाय इज इक्वल टू 180 डिग्री ऑर पाय रेडियम, 180 डिग्री ऑर पाय रेडियम. पुट दिस व्हॅल्यू ऑफ फाय इन रिझल्ट एन एम्प्लिट्यूड. देअरफोर ए इज इक्वल टू अंडर रूट ए वन स्क्वेअर प्लस ट्वाईस ए वन ए टू इन टू कॉस फाय ची किंमत किती, पाय प्लस ए टू स्क्वेअर. आणि कॉस पायची किंमत किती असते, मायनस वन. ती किंमत जर आपण पुट केली तर काय इक्वेशन तयार होईल, मग ए इज इक्वल टू अंडर रूट ए वन स्क्वेअर मायनस ट्वाईस ए वन ए टू प्लस ए टू स्क्वेअर. आणि आता हे जे इक्वेशन मिळेल आपल्या अंडर रूट मध्ये ते कशाचं एक्सपेन्शन आहे, ए वन मायनस ए टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे देअरफोर ए इज इक्वल टू अंडर रूट इन ब्रॅकेट ए वन मायनस ए टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल. म्हणजे ए इज इक्वल टू काय, ए वन मायनस ए टू. रिझल्ट अँप्लिट्यूड काय आलं, ए वन मायनस ए टू केव्हा आलं, हे टू वेव्स आर आउट ऑफ फेज. पुन्हा इफ द टू वेव्स हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड, जर दोन वेव्स अँप्लिट्यूड सेम असेल दॅट इज ए वन इज इक्वल टू ए टू इज इक्वल टू ए. पण इथं अँप्लिट्यूड सेम असल्यामुळे ए वन आणि ए टू दोघे जर सारखे असतील तर अँप्लिट्यूड रिझल्ट अँप्लिट्यूड इज इक्वल टू काय मिळेल, झिरो. रिझल्ट अँप्लिट्यूड किती मिळेल आपला, झिरो. दिस इज द मिनिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड. आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूड केव्हा मिळाला आपल्याला, व्हेन टू वेव्स आर इन सेम फेज. आणि मिनिमम अँप्लिट्यूड केव्हा मिळाला, व्हेन टू वेव्स आर आउट ऑफ फेज. ओके,